मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. रयत शिक्षण संस्था सातारा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या जेवढ्या काही शाखा आहेत, कॉलेज आहेत, शाळा आहेत, या सर्व शाळांवर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये शिक्षक यांच्या जागा भरण्याकरता जाहिरात ही प्रसारित झालेली आहे आणि संपूर्ण जाहिरात ही आपल्यासमोर आहे. संपूर्ण जाहिरातीचा तपशील, शैक्षणिक पात्रता या आणि इतर सर्व अटी नियम या बाबीबद्दल आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. ही जाहिरात आपण बघणार आहोत. रयत शिक्षण संस्था आपल्याला माहीत आहे अत्यंत मोठी आहे आणि पूर्ण महाराष्ट्राभर याच्या खूप साऱ्या शाळा आहेत, कॉलेजे आहेत, कॉलेजेससुद्धा आहेत. आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये तासिका तत्वावर आणि रजा कालावधीत शिक्षकाच्या हंगामी आणि तात्पुरत्या स्वरूपातील नेमणुका शैक्षणिक वर्ष 2018-19 करावयाच्या आहेत, त्यासंबंधीची ही जाहिरात आहे. संपूर्ण जाहिरातीबद्दल आपण बघूया. जाहिरातीमधील जागा ह्या केवळ हंगामी आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या असून संभाव्य असल्यामुळे यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतात. कमी जास्त जागा होण्याची शक्यता आहे आणि इतर सर्व जागा रद्द किंवा कमी जास्त करण्याचे अधिकार हे संस्थेने राखून ठेवलेले आहेत. तर आपण नियम आणि अटी बघूया. आवश्यक शैक्षणिक अर्हता कोणत्या पदासाठी कशी आहे हे सुद्धा आता आपण बघूया. मित्रांनो, रयत शिक्षण संस्था ही पूर्ण अत्यंत मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रभर याच्या शाळा कॉलेजेस आहेत आणि या शाळेचा अनुभव हा आपल्यासाठी, भविष्यासाठी आपल्याला अत्यंत फायद्याचा राहणार आहे. त्यामुळे आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. भरपूर जागासुद्धा आहेत. आपल्याला जे सोयीचं होईल, आपल्या गावाच्या जवळचं, आपल्या शहराच्या जवळची जी काही शाळा आहे, कॉलेजेस आहेत, ती कॉलेजेस आपण निवडण्याचा अधिकार, आपल्याला 5 ऑप्शनसुद्धा इथे दिले जाणार आहेत आणि त्या 5 ऑप्शनपैकी आपण कोणतंही एक ऑप्शन निवडायचं आहे जे की आपल्याला जवळ आहे, सोयीचं आहे. तर आपण सविस्तर जाहिरात बघूया. आवश्यक शैक्षणिक अर्हता, नियम आणि अटी. प्राथमिक विभाग उपशिक्षक, असिस्टंट टीचर, प्रायमरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता DTL इयत्ता 5वीपर्यंतचे सर्व विषय आवश्यक आहेत. तर उच्च माध्यमिक, माध्यमिक उपशिक्षक, असिस्टंट टीचर, सेकंडरी याच्यासाठी BA, BCOM, BSc, DED, DTED इयत्ता 6वी ते 8वीपर्यंतचे सर्व विषय, ATD चित्रकला, BA, BED, BPED इंग्रजी, मराठी, हिंदी, भूगोल, इतिहास, संस्कृत, शरीर शिक्षण इयत्ता 9वी ते 10वी, BSc, BED, A ग्रुप, गणित, भौतिकशास्त्र इयत्ता 9वी ते 10वी, BSc, BED, B ग्रुप, रसायन, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र इयत्ता 9वी ते 10वी. अशा प्रकारचं उपशिक्षक आहे उच्च प्राथमिक माध्यमिकसाठी, असिस्टंट टीचरसाठी शैक्षणिक पात्रता. तर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक शिक्षकासाठी ज्युनियर कॉलेज टीचर शैक्षणिक पात्रता बघू शकता. MA BED, MPED इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, धर्मगती गदी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, पर्यावरण, समाजशास्त्र आणि शारीरिक शिक्षण. त्याचबरोबर MCOM BED वाणिज्य, लेखाकार्य, पुस्तक कलापालन, सहकार, संख्याशास्त्र, लेखापरीक्षण, MSc BED गणित, रसायन, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरण, पीकशास्त्र, पीक उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान MSc BED लागणार आहे. गणित आणि माहिती तंत्रज्ञानाच्या ह्या संपूर्ण शाखा आपण बघू शकता. संगणकशास्त्र, तंत्रशिक्षण मंडळ, संगणकशास्त्र विषयाची पदवी, विद्यापीठाची संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान याविषयी पदवी. जाहिरातील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता आणि अनुभवधारक करीत असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करणे गरजेचं आहे. अपात्र किंवा चुकीचा अर्ज भरल्यास कोणताही पत्रव्यवहार आपल्यासोबत केला जाणार नाही. मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र त्यासोबत जोडणे गरजेचं आहे. तर खुल्या आणि मागासवर्गीय उमेदवारापैकी कोणी अपंग किंवा प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबतचे सुद्धा प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागणार आहे. उमेदवारांनी यापूर्वी संस्थेच्या अगर अन्यत्र काम केलेले असल्यास अनुभवाची माहिती बिनचूक आपण भरायची आहे. या जाहिरातीनुसार तुम्ही केलेल्या सेवेचा भविष्यामध्ये कायम नियुक्तीसाठी हक्क सांगता येणार नाही. सदरची नियुक्ती ह्या नियमित आवक व कायम स्वरूपी रिक्त पदावरील नसून हे त्या हंगामी आणि तात्पुरत्या स्वरूपातील राहणार आहेत. मित्रांनो, जरी तात्पुरत्या स्वरूपाचे जरी हे पद असले तरी अनुभव या संस्थेचा मिळणे आपल्याला अत्यंत फायद्याचा आहे, गरजेचं आहे. तर त्याकरतासुद्धा आपण ह्या दृष्टिकोन समोर ठेवून आपण अप्लाय केल्यास काही हरकत नाही. अर्ज करण्याची पद्धत, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ज्या पदासाठी भरणार आहे त्या पदासाठी पात्रता जाहिरातीमध्ये काळजीपूर्वक वाचल्याची आहे आणि जर आपली योग्य पात्रता असेल तर तोच विभाग आपण निवडून त्या विभागासाठी, त्या पदासाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वतःचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो आणि स्कॅन केलेले इमेज स्वतःजवळ असल्याची खात्री करावी आणि फॉर्म व सहीची इमेज अपलोड करायची आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला रयत शिक्षण संस्थेची इथे वेबसाईट दिसत आहे, रयत डॉट ई रिक्रुटमेंट डॉट को डॉट इन या संकेतस्थळाला आपण भेट द्यायची आहे, आणि तिथेच ऑनलाईन पद्धतीने आपलं आपण अर्ज भरायचा आहे, अपलोड करायचा. नोटिफिकेशन जाहिरात आपण पाहायची आहे, होमपेजवरून रजिस्टर याकडे जायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना मिळालेला लॉग इन आय डी आणि पासवर्ड याचा यूज करून आपण पूर्ण प्रोफाईल पूर्ण करायचे आहे. तुम्ही पात्र असलेली पदी निवडताना उमेदवार एकाच वेळी एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकतात. एक अथवा अनेक पदे यापैकी योग्य पर्यायाची निवड आपण करून फी भरायची आहे. फी जमा झाल्यावर अर्जाची प्रिंट आपण काढून घ्यायची आहे. वरील सविस्तर माहिती वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे आपण अर्जाचं शुल्क भरायचं आहे. उमेदवारांनी त्याचे रहिवासी जिल्ह्याच्या विभागासाठीच फक्त अर्ज करावायचा आहे, अन्य विभागासाठी अर्ज विचारात घेतला जाणार नाही. आपण ज्या विभागात राहता त्या विभागासाठीच आपण अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जाचा शुल्क सर्वांसाठी आहे 60 रुपये. तर उमेदवारांनी जिल्हा रोजगार स्वयंरोजगार कार्यालयामध्ये नाव नोंदणी केली असली तरीही उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. मुलाखतीच्या वेळी ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून आपण संबंधित जे काही आवश्यक कागदपत्रं आहेत ते घेऊन मुलाखतीसाठी जायचं आहे. वरील सर्व माहिती अर्जामध्ये आपण भरायची आहे, आणि भरल्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही. संपूर्ण अर्ज भरायचा आहे आणि रयत शिक्षण संस्थेकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. आपण संपूर्ण अर्ज भरून आपल्या जवळ ठेवायचा आहे. निवड पद्धती कशाप्रकारे केली जाणार आहे आता आपण बघूया. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय इत्यादी विभागाकडे अर्ज केलेल्या उमेदवाराच्या विभागावर तोंडी मुलाखती गुणवत्तेवर आधारित घेऊन निवड केली जाणार आहे. ज्या त्या अगोदर मूळ का गुणपत्रे प्रमाणपत्रे तपासणी होईल, याकरता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता आपल्याला दिला जाणार नाही. त्याचबरोबर नियुक्तीचे त्याच्या सोयीचे आपण आपल्याला जे काही 5 गावं आपल्या जवळचे आहेत त्यांना आपण प्राधान्यक्रम द्यायचा आहे, आणि तशी गावं आपण तिथे टाकायची आहेत. आपल्याला इथे संपूर्ण संस्थेचे कोणकोणते कॉलेज आहेत, शाळा आहेत, तेसुद्धा माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर 5 शाखेची गावाची नावे आपण प्राधान्यक्रमाने देता येतील, याचा सोयीने नियुक्ती देण्याकरता विचार होईल. उमेदवाराच्या माहितीसाठी सोबत संस्थेच्या जिल्हावार शाखाची यादी इथे जोडलेली आहे. उमेदवारांची नियुक्ती उपलब्ध जागा विषयाची गरज विचारात घेऊन करण्यात येईल. ठीक आहे, आपण आता बघू शकता आपल्याला कागदपत्र काय काय आणायचे. जन्मतारखेचा शाळा सोडल्याचा दाखला, SSC बोर्ड प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता गुणपत्रे प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर पदवी, अध्यापन पदवी, पदविका, मागासवर्गीय असल्या जातीचा दाखला, प्रकल्पग्रस्त अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आणि अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र, या सर्व गोष्टी आपल्याला घेऊन जायच्यात. अर्ज भरण्याची विध मुदत, अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्याचा कालावधी आणि नेट बँकिंग, कोणती बँक, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे फी स्वीकृतीचा कालावधी, याच्यासाठी 25 मे 2018 ते 30 जून 2018 संपूर्ण लिंक ही चालू राहणार आहे. या कालावधीमध्ये आपण फॉर्म भरू शकता. मुलाखतीचे ठिकाण आणि तारीख आपण बघूया. उमेदवारांनी ज्या विभागासाठी अर्ज केला आहे त्या विभागानुसार व शैक्षणिक आर्थीनुसार खाली दिलेल्या ठिकाणी, म्हणजेच जे काही दिलेले ठिकाण आहे तेथे मूळ कागदपत्रासह सकाळी 9 वाजता आपल्याला उपस्थित राहायचं आहे. मध्य विभागामध्ये महाराजा सयाजीराव विद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, सातारा, सोलापूर, जालना, भंडारा, हिंगोली, अकोला, अमरावती जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विभाग 6/6/2018 उपस्थित राहायचे, तर प्राथमिक किंवा माध्यमिक विभाग त्यांनी 7/6/2018 उपस्थित राहायचं आहे. तर दक्षिण विभागामध्ये महात्मा गांधी विद्यालय, आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यातील रहिवासी जे उमेदवार आहेत त्यांनी कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विभाग 6/6/2018 तर प्राथमिक माध्यमिक विभाग 7/6/2018 या कालावधीमध्ये या दिनांकास तिथे उपस्थित राहायचं आहे. तर पश्चिम विभागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंधगाव पुणे, तिथे पुणे, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील रहिवासी जे उमेदवार आहेत त्यांनी उपस्थित राहायचं आहे. 11/6/2018 कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विभागातील जे काही इच्छुक आहेत त्यांनी, तर प्राथमिक आणि माध्यमिक विभागामध्ये जे काही इच्छुक आहेत त्यांनी 12/6/2018 तिथे उपस्थित राहायचं आहे. तर उत्तर विभाग रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर येथे, अहमदनगर, नाशिक, बीड, नंदुरबार, बुलढाणा, गोंदिया, औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विभाग 11/6/2018 तर प्राथमिक माध्यमिक विभाग 12/6/2018. तर रायगड विभागामध्ये रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न स्कूल वाशी सेक्टर नवी मुंबई इथे, रायगड, पनवेल, मुंबई शहर, ठाणे, पालघर, धुळे, जळगाव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी तिथे उपस्थित राहायचं आहे. प्राथमिक महाविद्यालय, उच्च माध्यमिक विभाग 6/6/2018 तर प्राथमिक माध्यमिक विभाग 7/6/2018 आपण तेथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे.
अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचावी याकरिता आम्ही ही जाहिरात आमच्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, जे काही इच्छुक आहेत त्यांनी या पदासाठी अप्लाय करायचं आहे. याचा फायदा असा होणार आहे की एकतर आपल्याला रयत शिक्षण संस्थेकडून अनुभव प्रमाणपत्र मिळणार आहे, ते सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अनुभव येणार आहे, शिकवण्याचा अनुभव येणार आहे, आपली स्किलसुद्धा यामुळे वाढणार आहे. तसेच जर आपल्या गावाच्या जवळ आपल्याला संधी मिळणार आहे, त्यामुळे सुद्धा आपण या पदासाठी अप्लाय केल्यास त्याचासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तरी संपूर्ण जाहिरात आपल्या दृष्टिकोनात यावी, आपल्या नजरेत यावी, आपल्याला समजावी या दृष्टिकोनातून संपूर्ण जाहिरात आपल्यासमोर आणलेली आहे. तर जे काही इच्छुक मित्र आहेत त्यांनी या पदासाठी अप्लाय करायचं आहे. सर्व मित्रांचे पुनश्च एकदा आभार, धन्यवाद.